महापुरामुळे अतोनात नुकसान झालेल्या पूरग्रस्त सभासद कर्जदारांच्या कर्जाचं पुनर्गठन, व्याजामध्ये सवलत आणि कर्जफेडीसाठी मुदतवाढ देण्याची घोषणा इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी केली. शिरोळ हातकणंगले तालुक्यातील सर्व पूरग्रस्तांना पंतप्रधान घरकुल आवास योजनेसाठी आवश्यक ते कर्ज देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. महापुरानं नदीकाठच्या गावांचं मोठं नुकसान झालंय. सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. इचलकरंजीतील आवाडे जनता बँकेनंही सभासद कर्जदारांसाठी दिलासादायक घोषणा केल्यात. महापुरानं उद्योग, व्यवसाय, शेती आणि व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. या अडचणीच्या काळात जबाबदारी म्हणून महापुरामध्ये बाधित झालेल्या कर्जदारांच्या कर्जावरील व्याजात सूट देणं, कर्ज हप्त्याची पुनर्बांधणी करणं, व्यवसायाच्या पुनर्बांधणीसाठी नव्यानं कर्ज पुरवठा करणं अशा योजना प्रकाश आवाडे यांनी जाहीर केल्या. पूरग्रस्त परिस्थितीमध्ये सापडलेल्या सगळ्या घरकुल योजनेच्या अंतर्गत या सगळ्या घरांच्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत त्यांना 2,67,000 रुपये सबसिडीचा निर्णय त्यांनी जाहीर केला. पंतप्रधान आवास योजनेतन जेवढी घरं आता बांधायला शासन परवानगी देईल, त्यांना सर्टिफिकेट देईल, त्या सगळ्या घरांना पंतप्रधान आवास योजनेतन त्यांना लागणारी 100% कर्ज सर्वच बँकांना मंदीचा फटका बसत आहे. तरीही अडचणीवर मात करत बँकेनं पूरग्रस्त सभासद कर्जदारांना पुन्हा जोमानं उभं राहण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी माजी खासदार कल्लापण्णा आवाडे यांच्या हस्ते पूरग्रस्त कर्जदारांना विम्याच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या भरपाईची पत्रं देण्यात आली.